हॅलो नमस्कार, अशात मंडळी मजेत सुरेश, सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. आणि आता महाराष्ट्र सरकारच्या नियमांप्रमाणे आपले संचारबंदीच्या नियमांमुळे काही दिवस वर्क फ्रॉम होम आणि काही दिवस ऑफिस हे असल्यामुळे त्यातून काहीसा विरंगुळा किंवा त्यातून आपलं मनोरंजन आणि मन फ्रेश होण्यासाठी काही माणसं वेगवेगळे ॲक्टिव्हिटी वेगळे छंद करतात. काही जण चित्रकला काढतात, काही जण पोल्ट्री करतात, काही जण झाडांचा सांभाळ करतात, आपली बाग सांभाळतात, छान छान नवीन नवीन फुलंचे रोपं लावून त्यातून आनंद घेतात. अशा रीतीने सगळे प्रत्येकजण या कामांमधला विरंगुळा शोधत असतो आणि त्यांनी आपलं मन सगळं फ्रेश होत असतं. आणि पुढच्या कामांसाठी आपल्या ऑफिसच्या कामांसाठी किंवा माणसं बिझनेस असेल त्या कामांसाठी आपल्याला ह्याचा सगळा आनंद आपल्याला द्विगुणित करू शकतो दुसऱ्या दिवशीसाठी आणि पुढच्या रुटीनसाठी. म्हणून तर म्हणलं मी तुम्हाला, आमची ही छोटीशी जी बाग आहे त्या बागेतली काही झाडं वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही जे आमच्या ह्याने जे पॉसिबल झालं आहे ते लावलेली आहेत, त्याचं तुम्हाला छोटंसे झलक दाखवणार आहे. तर आता आपण चालू करूया कोरफडीपासून. हे सगळ्यात पहिलं आम्ही इथे लावलेलं आहे हे कोरफडीचं झाड आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे खूप जुनं सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात केलेलं कुंडी आहे. आणि ह्याचा आम्ही घरगुती उपाय म्हणून आपल्याला माहिती आहे, फेस मसाज वगैरे कोरफडीचा नैसर्गिक आनंद आपण घेऊ शकतो इथून कोरफडीची पानं पाडून. आता पुढे जर तुम्ही बघितलं तर आम्ही हे छोट्या कुंडीमध्ये सदाफुली लावलेली आहे, तशीच सदाफुली इथे पण आहे. आणि ह्याची फुलंसुद्धा आपल्याला नुसते बघूनच किती छान आनंद घेता येतो. अशा प्रकारे इथे आहे आळू लावलेलं आहे, हे आमच्या बायकोच्या आग्रहाच्या तर तिने आणलेलं आहे आणि कुंडीत लावलेलं आहे आळू. तो एवढा आता सध्या आलेला आहे. इथे आहे एक पानफुटी म्हणून आपल्याला माहिती असेल, ऐकून पानफुटी औषधी वनस्पती आहे म्हणून आम्ही इथे लावलेलं ही कठड्यावर ठेवलेली आहे. छोटी आहे पण आता हळूहळू ती वाढेल. इथे सुद्धा मिसेसनी माझ्या आणलेलं ब्रह्मकमळाचं एक पान होतं, एक सिंगल पान जे होतं हे बघता हे होतं पहिल्यांदा. आता ह्याच्या इथून फुटून त्याला तीन छोटी छोटी पानं आलेली आहेत, त्यामुळे आता हे वाढेल हळूहळू अशी आशा करतो. इथे आता खाली आपण ज्या मेन कुंड्या आहेत ह्या सगळ्या, आता इथे कढीपत्ता आहे, कढीपत्ता तुम्हाला माहितीच आहे मंडळी. इथे तुळस आहे, इथे संध्याकाळी रोज दिवा लावतो आम्ही इथे आणि रोज तुळशीला नमस्कार करतो. एक आपल्या परंपरा म्हणून आम्ही ती जपायचा प्रयत्न करतो. इथे आहे हा सोनचाफा आहे, हा आम्ही पुण्यातूनच आणलेला आहे. आणि हे झाड आता पहिले दोन चार पानं होते, आता भरपूर इथे पानं ह्याचं झाड फुटलेली आहे. सोनचाफा ह्याला काही पिरियडनंतर छान फुलं येते, सुवासिक बाल्कनी भरभरत सुगंध दरवळेल अशा अपेक्षेने आम्ही लावलेलं आहे आणि छान आवड आहे सुगंधी फुलांचे म्हणून हे लावलेलं आहे. आता हे तुम्हाला मंडळी बघून माहितीच असेल, हे अनंताचं झाड आहे. या झाडांना ठराविक सीझनमध्ये चांगली चांगली फुलं येतात आणि भरपूर असं भरलेलं आहे सगळीकडनं. आणि सीझनला रोजची तीन चार अशी फुलं याला येतात आणि पांढऱ्या रंगाची, हे बघून आपल्याला खूप आनंद मिळतो. आणि आत्तासुद्धा ह्याला इथे थोडेफार इथे बघा ह्याला आनंदाचं कळी आलेली आहे मंडळी. तर आता इथे ह्याला फूल येईल छान आनंदाचं आणि तुम्ही बघू शकता. आता पुढचं तुम्हाला दाखवतो, इथे आम्ही मनी प्लॅन लावलेलं आहे. हे पहिल्यांदा खिडकीत होतं आमच्या, थोडं मोठं बाटलीत होतं, ते मोठं झालं. आम्ही इथे कुंडीत रोवलेलं आहे मनी प्लॅन्ट आहे. आता पुढे तुम्हाला इथे दाखवतो मंडळी, इथे गोकर्णाचं छोटं रोपटं आम्ही लावलेलं आहे आत्ता. आणि ह्याला एक फूल इथे पाहू शकता, कळी आलेली आहे आत्या अंगठ्याच्या जवळ माझ्या. अतिशय सुंदर रंगाचं फूल असतं गोकर्ण, तुम्हाला माहीत असेल. इथे लिली आहे, त्याच कुंडीत लावलेली मागे. आणि हा जो आहे हा मी उसगावरनं गाडीतनं येताना सहज दिसलं म्हणून उसगावच्या आमच्या गावातनं आणलेला पिवळा सोनटक्का आहे. हा असा थोडा बहरला सुद्धा आहे. हे आहे हे मुंबई माहिती असेल तुला, कर्दळ आहे. त्याला लाल रंगाची छान फुलं येतील, अजून थोडं वाढायचं आहे, चांगलं वाढेल. इथे तुम्ही बघू शकता हे छान सुवासिक असं आहे झाड, त्याचं रातराणीचं झाड आहे. रातराणी हे पण आत्ताच आम्ही लावलेलं आहे, बघू शकता तुम्ही.
आता हे बघा हा सुद्धा एवढा आहे. आता हवं ते ही छान वाढेल. इथे खाली औष गवती चहा लावलेला आहे इथे थोडंफार, तोही आता पावसाच्या सीझनमध्ये चांगला वाढेल. आणि इथे बांबूचं झाड लावलेलं आहे. बांबू हाही पूर्वी छोट्या कुंडीत होता मंडळी, आता तो आम्ही बऱ्यापैकी मिडियम साईजच्या कुंडीमध्ये लावलेला आहे शिफ्ट करून. अशा प्रकारे ही सगळी आधी इथून जे सुरू होते हे 10-12 कुंड्या माझ्या सभोवताल तुम्ही बघू शकता. या कुंड्या आम्ही इथे काही कचरं असं ठेवलेलं आहे. आणि इथे काही वेळेस आपण आम्ही परिवारातले सगळे सदस्य पावसात किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये रात्री थंड हवा किंवा सकाळी पेपर वाचन इथे बसून करू शकतो. आणि या सगळ्याचा आनंद आपल्याला असा घेता येतो की आपल्याला कोकणात असल्यासारखं थोडासा भास होतो. आणि कोकणातल्यासारखं वाडीमध्ये आपण कसं सकाळी सकाळी झुल्यावर बसून चहाचे घोट घेऊ शकतो, तसे इथे बसून आपण फक्त इथं खुर्ची असते आणि या खुर्चीवर बसून आपण चहाचा आनंद या झाडांसमोर घेऊ शकतो. आणि निसर्गाचा खरा आनंद अशाच प्रकारे आपण घेता आला पाहिजे. कारण सध्याच्या काळात कुठे गावाला जाणं किंवा बाईकिंग करणं किंवा असे निसर्गाच्या ठिकाणी जाणं हे खूप रिस्की असल्यामुळे घरातच आपण तो आनंद घेऊ शकता. अशा तुम्ही हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे आणि तुम्ही जरूर माझ्या चॅनलला व्हिजिट करा, माझा व्हिडिओ पहा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. माझ्या चॅनलचं नाव आहे आशिष स्पेस देवधर. काळजी घ्या. धन्यवाद.